मैं हूं सानिया इद्रेसी आप देख रहे हैं प्रहार टाइम्स जहां पूरा देश पीएम नरेंद्र मोदी को जन्मदिन की बधाई दे रहा था वहीं दूसरी तरफ एक किसान ने पीएम को बधाई देने के बाद खुदकुशी कर ली महाराष्ट्र के पुणे जिले में एक किसान ने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जन्मदिन की बधाई देकर खुदकुशी कर ली जिले के जुन्नर तहसील के वड आनंद गाँव में सत्रह सितम्बर को दशरथ लक्ष्मण केदारी नाम के किसान ने चिट्ठी लिख खुदकुशी की है मरने से पहले चिट्ठी में लिखा कि हमारे पास पैसे नहीं है साहूकार इंतजार करने को तैयार ही नहीं है क्या करें हम प्याज को बाजार तक ले जाने का जोखिम भी नहीं उठा सकते आप बस अपने बारे में सोच रहे हैं मोदी साहब आप कृषि पर नियंत्रण भी नहीं रख पा रहे किसानों को क्या करना चाहिए आगे लिखा कि फाइनेंस वाले धमकाते हैं न्याय के लिए हम किसके पास जाए आपको जन्मदिन की बधाई मोदी साहब फिलहाल पुरे मामले में स्थानीय पुलिस ए एडीआर का मामला दर्ज किया आहे मी आशा शांताराम वाघमारे आमचा जावाय होता तो त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली पाऊस पाणी जास्त कोरोना कोरोनाचा दोन वर्ष गेले आता कांद्याला बाजार नाही टोमॅटो गेली मग त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हेच का मोदीचे आजचे दिन माझं नाव गणेश मारुती वाघमारे राहणार वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे काल आमचे मेहुने त्यांनी प्रथमतः विषप्राशन केलं नंतर शेततळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली तसं पाहिलं तर कांद्याला नसलेले बाजारभाव टोमॅटोला नसलेले बाजारभाव झालेली प्रचंड अतिवृष्टी सगळीकडे पिकेजवळजवळ पाण्याने गेली आणि शेतमालावर कुठलाही हमीभाव नसल्यामुळे त्यांना जी देनदारी होती किंवा जे कर्ज होतं त्या कर्जाला कंटाळून त्यांनी काल आपली जीवनयात्रा संपवली तसं पाहिलं तर कांदा जो पीक आहे सध्या ह्या भागातलं आमचं मुख्य पीक परंतु बराठीमध्ये जो सध्या कांदा आहे त्याच्यातून जो जो पाणी गळत आहे त्याला अद्याप कुठलाही बाजारभाव नाही पंधरा सोळा रुपयांनी तो कांदा संपत आहे आणि पूर्ण जे भांडवल आहे ते शेतकऱ्यांच्या अंगावर येत नाही खऱ्या अर्थानं शासनाने यामध्ये खूप मोठं लक्ष घालून शेतकऱ्यांना जीवनदान देण्याचं कार्य खरं पाहिजे तर शासनाने केलं पाहिजे काल नरेंद्र मोदींचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्या चिठ्ठीमध्ये नमूद करून आपली जीवनयंत्रा संपवली खऱ्या अर्थानं ही फार मोठी खेदाची बाब आपल्या या देशासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांच्या प पूर्वी विदर्भामध्ये आत्महत्या व्हायच्या परंतु आपल्या या भागामध्ये आत्महत्या व्हायला ही फार मोठी चिंताजनक बाब सध्या आपणाला ही होत आहे खऱ्या अर्थानं ही शिवजन्मभूमी परंतु ही शिवजन्मभूमीमध्ये ही फार मोठी अत्यंत वाईट घटना घडली आणि आपण खऱ्या अर्थानं शासनाने यामध्ये खूप मोठं लक्ष घालण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला पुरेसा बाजारभाव नाही किंवा हमी भाव नाही आणि म्हणून जर शेतकरी जर आत्महत्या करायला लागले तर खऱ्या अर्थानं हेच का अच्छे दिन असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे